एका दगडामध्ये शरद पवारांनी तीन चार पक्षी मारलेले आहेत. पहिला पक्षी अजित पवारांचा. अजित पवार जर भाजपकडे जाणार असतील किंवा त्यांच्या मनात ते असेल तर त्यांच्या पायात पाय घालून त्यांना पाडलेलं आहे. आणि अजितदादांनी जर नीट विचार केला, समंजसपणे विचार केला, तर त्यांच्याही असं लक्षात येईल की आता भाजप बरोबर जाण्यात आपला काही फायदा नाहीये. मी एकच शब्द वापरतोय, राजकीय आत्महत्या. अजितदादा जर भाजप सोबत गेले तर त्यांची राजकीय आत्महत्या होईल. आता केवळ शरद पवारांनी आपलं राज्य पातळीवर किंवा राष्ट्रवादीतलं स्थान भक्कम नाही केलंय, तर त्यांनी राष्ट्रीय राजकारणातलं आपलं जे स्थान आहे कन्सेन्सस बिल्डर म्हणून ते सुद्धा मजबूत केलंय. म्हणजे एका दगडामध्ये शरद पवारांनी तीन चार पक्षी मारलेले आहेत. पहिला पक्षी अजित पवारांचा. अजित पवार जर भाजपकडे जाणार असतील किंवा त्यांच्या मनात ते असेल तर त्यांच्या पायात पाय घालून त्यांना पाडलेलं आहे. आता अजित पवारांना फेर विचार करावा लागेल. नंबर दोन, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधलं आपलं जे स्थान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जनक म्हणून ते अधिक मजबूत केलंय. आणि राष्ट्रीय राजकारणाला सुद्धा आपली गरज आहे हे त्यांनी अधोरेखित करून घेतलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की शरद पवारांनी खूप विचारपूर्वक ही खेळी केलेली आहे. याच्यामध्ये फसले आहेत ते अजित पवार, या सगळ्या त्यांनाच काही अंदाज आलेला नाहीये. म्हणजे मी पहिल्यापासून जे सांगतोय, जरी हे अजित पवारांना माहिती असेल, मला असं वाटत नाही त्यांना पूर्ण कल्पना असेल, किंवा सुप्रिया सुळेंना माहिती असेल, किंवा प्रतिभा पवारांना माहिती असेल, तरी असं पुढे काय होणार आहे हे फक्त प्रतिभा पवारांनाच माहीत असणार, हे सुप्रिया सुळेंना पण माहीत असणार, हे अजित पवारांना पण माहिती असणार, माहीत नसणार, आणि हे फक्त शरद पवारांना माहिती असणार. तेव्हा शरद पवारांचा राजीनामा देण्याचा, त्यांचा राजीनामा नाकारण्याचा आणि परत घेण्याचा निर्णय यामागे शरद पवारांचाच हात आहे. आणि हीच पवार पवार आहे, लक्षात घ्या, हीच पवारांची गंमत आहे, पवारांच्या राजकारणाची गंमत आहे. आणि आज 83 वर्षी सुद्धा या राजकीय बुद्धिबळाच्या खेळी करण्यात ते वाकबगार आहेत हे त्यांनी सिद्ध केलंय. तेव्हा पवारांना पर्याय नाही महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारे. म्हणजे त्यांचे काही खासदार फार मोठे नाही आहेत, पण उद्या जर राष्ट्रीय राजकारणामध्ये विरोधी पक्ष एकत्र आले तर पवारांचं स्थान महत्वाचं असणार आहे. पवार काय करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. म्हणून काल नितीश कुमारनी त्यांना भेटायला देवेश ठाकूर यांना पाठवलं. मला एक प्रश्न असा पडतो की जर हे असं असेल आणि मग हे जर एक नाट्य जे आहे ते रचलं गेलं असेल किंवा एक त्या प्रकारे त्याचा एक हेतू समोर ठेवून की पक्षावरची पकड असेल किंवा बाहेर जाणाऱ्यांचे रस्ते बंद करायचे असेल हे सगळं जरी असेल, मग प्रश्न हा येतो जर हे खरंच नाट्य असेल जे भविष्यात काय होईल याची पूर्ण अंदाज येऊन, तर ते करण्याची गरज शरद पवार यांना का भासली असावी? त्यांचं वजन पक्षामध्ये, ते जे म्हणतील की ही राजकीय युती करायची आहे, अशा प्रकारे निवडणूक लढवायची आहे, किंवा अगदी बऱ्याचदा निवडणुकीच्या काळात तिकीटं अंतिम कोणाची करायची आहेत हा अंतिम शब्द मानला जातो, ते आता राहिलेलं नव्हतं म्हणून या प्रकारचं नाट्य वा अशा प्रकारची खेळी रचायची वेळ आली असं पण म्हणता येईल. बरोबर आहे तुझं म्हणणं. अजित पवारांनी त्यांना पक्षांतर्गत आव्हानच दिलं ना. शरद पवारांना न सांगता अजित पवार जर अमित शहाना जाऊन भेटत असतील आणि त्यांच्या बरोबर शरद पवारांचे जवळचे सहकारी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असतील, तर शरद पवारांना हे लागणारच, बोसणारच की अजितदादा मला न सांगता हे सगळं करतोय. आणि या मंडळी सगळं आपलं झाल्यावर जे काय करायचं होतं ते भाजप बरोबर चर्चा वगैरे ते करून झाल्यावर ते शरद पवारांकडे जातात आणि शरद पवारांना सांगतात आपल्याला हे केलं पाहिजे, नाही तर ईडी आणि सीबीआयची भीती आहे आणि तुम्ही पण आमच्या बरोबर चला. शरद पवार आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जी प्रतिमा जपली आहे, मला असं वाटतं शरद पवार उघडपणे, सार्वजनिकपणे, अधिकृतपणे कधीही भाजप बरोबर युती करणार नाही. आणखी एक पुढचा प्रश्न पडतो की जर जे आपण अगोदरपासून म्हणतोय आणि तुम्हीही म्हणतात की जे कोणी बाहेर जाणारे पक्षातले नेते होते त्यांचा रस्ता या खेळीनं पवारांनी बंद करून टाकला, पण मला हा प्रश्न पडतो की जर तसं असेल आणि असं एक कायम मानलं जातं की एक राष्ट्रवादीमधला एक गट आहे की जो सत्तेमध्ये राहण्यासाठी असेल किंवा सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता किंवा चौकशाचा ससेमिरा असेल त्यासाठी भाजपच्या जवळ जायचं म्हणतोय, हे काही सत्य लपून राहिलेलं नाही आहे, पण आता या पवारांच्या खेळीमुळं भले त्यांनी राजीनामा खरोखर मागे घेवो अथवा न घेवो अजूनही त्यांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे, पण ते बंद झाले असं कसं म्हणता येईल? ते लोक जे आहेत ते अजूनही जाऊ शकतात. राष्ट्रवादीतले बरेचसे नेते असे आहेत ज्यांनी त्यांचे मतदारांग स्वतंत्र बांधलेत, अनेक वर्ष तिथले सरंजामदारासारखे तिथं ते मतदान त्या केंद्रामध्ये किंवा त्या मतदारसंघात बसून आहेत, त्यामुळं भले पवारांनी निर्णय त्यांचा मागे घेऊ न घेऊ या खेळीमुळं त्यांना जर भाजपत जायचं असेल तर ते जाऊ शकतील का नाही जाणार?
अगदी बरोबर आहे, जाऊ शकतात ना. म्हणून मी म्हटलं अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बॅगा भरून ठेवलेल्या आहेत, अजून गाडीत नाही चढलेत, पण गाडीत चढू शकतात का? तर मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याची प्रतिक्रिया सांगतो, तुला नाव नाही सांगणार, प्रतिक्रिया सांगतो. काल मी बोललो तेव्हा ते असं म्हणाले की अजित पवार काय करतील हे आपल्याला सांगता येत नाही अजून. जरी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला तरी अजित पवार जाणारच नाहीत भाजपसोबत अशी काही खात्री आम्हाला सुद्धा वाटत नाही. याच्याकडे अजित पवारांच्या गरजा खूप वेगळ्या आहेत. एक तर मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे, नंबर दोन ईडी आणि सीबीआय मध्ये ते कसाट्यात अडकलेले आहेत. इतरही नेते जे आहेत, अनिल देशमुख असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांना सुद्धा ईडीची भीती वाटते. त्यामुळे हे जाणार नाहीत असं नाही, पण मला असं वाटतं जे 30-35 आमदार त्यांच्या बाजूला होते अजित पवारांच्या, त्याची संख्या कमी होईल एकतर शरद पवारांच्या खेळीमुळे. आणि अजितदादांनी जर नीट विचार केला, समंजसपणे विचार केला, तर त्यांच्याही असं लक्षात येईल की आता भाजप बरोबर जाण्यात आपला काही फायदा नाहीये. मी एकच शब्द वापरतोय, राजकीय आत्महत्या. अजितदादा जर भाजप सोबत गेले तर त्यांची राजकीय आत्महत्या होईल. त्यांना काय 10-11 महिने मुख्यमंत्रीपद मिळेल कदाचित, त्याचीही गॅरंटी नाही. याच्याकडे शिंदे जाणार की नाही अजून नक्की नाहीये. सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागतो हे बघावं लागेल. भाजपला आता शिंदे नको आहे हे स्पष्ट आहे, शिंदेचं ओझं झालंय त्यांना. पण मग शिंदे राजीनामा काय म्हणून देतील? सुप्रीम कोर्टाचा निकाल जर त्यांच्या विरोधात गेला, डिस्क्वालिफाय जर त्यांना केलं विधानसभा अध्यक्षांनी, तरच त्यांचा राजीनामा येऊ शकतो. पण त्यांनी मुख्यमंत्रीपदी राहायचा जर निर्णय घेतला तर अजितदादांची सुद्धा गोजी होईल. अजितदादा काय उपमुख्यमंत्री म्हणून तर जाणार नाहीत ना भाजप बरोबर. म्हणजे मला असं वाटतं शरद पवारांनी त्यांचा जो हा डाव होता, मी म्हटलं पायात पाय घातलाय, तो पायात पाय घातलेला आहे. आता अजितदादा धडपडलेत, ते उठू शकतात, पुन्हा भाजप सोबत जाऊ शकतात. नाही असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण त्याच्यामध्ये त्यांची नाचक्की होईल. ते गद्दार ठरतील शिंदेप्रमाणे, आणि ते 83 वर्षाच्या आपल्या काकांना त्यांनी दगा दिला असा अर्थ त्यांचे चाहते म्हणजे पवारांचे चाहते काढतील. त्यामुळे अजितदादांना आता क्रॉस ओव्हर करणं कठीण झालं, इतकंच माझं म्हणणं.